गुड मॉर्निंग स्टूडेंट. टीवाय बीकॉम 2019 पॅटर्न या वर्गासाठी जो एक्स्ट्रा क्रेडिटचा सब्जेक्ट आहे, शॉर्ट टर्म कोर्स टॅली, तो आपण सुरू केलेला आहे. आणि त्याचं आजचं जे लेक्चर आहे ते आपण गोडाऊन क्रिएशन अँड स्टँडर्ड रेट फिक्सेशनवर घेणार आहोत. काल आपण गोडाऊन कशा पद्धतीने क्रिएट करायचं ते पाहिलं होतं. तर त्यासाठी आपण फीचर्स मध्ये जाऊन आणि कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन काही ऑप्शन्स ऑन केली होती. आज पुन्हा एकदा कुठली ऑप्शन्स ऑन होती ती पाहून घ्या. ती ऑन झाल्यानंतरच इथे गोडाऊनचं ऑप्शन ऑन झालं होतं, त्याशिवाय होणार नाही. फीचर्स मध्ये पहा, इन्व्हेंटरी फीचर्स जे आहेत त्या इन्व्हेंटरी फीचर्स मध्ये या पद्धतीने स्क्रीन असली पाहिजे. म्हणजे इंटिग्रेट अकाउंट अँड इन्व्हेंटरी इथे येस असलं पाहिजे. त्यानंतर मेंटेन मल्टिपल गोडाऊन येस असलं तरच गोडाऊनचं ऑप्शन ऑन होईल, अदरवाइज होणार नाही. त्यानंतर अलाव इनव्हॉइसिंग, रेकॉर्ड परचेस इन इनव्हॉइस फॉर्मॅट इथे यस असलं पाहिजे. आणि मटेरियल इन आउट पण मी यस करून घेतलेले. ते एक्स्ट्रा जे ऑप्शन्स मला आज दाखवायचे त्यासाठी मी हे ऑप्शन यस केलेले. या पद्धतीने सर्व फीचर सेट करायचे. त्यानंतर कॉन्फिगरेशन पहा. कॉन्फिगरेशन जे आहे ते अकाउंट आणि इन्व्हेंटरीचं या पद्धतीने सेट केलेलं आहे. हे अकाउंटचं आहे, आपल्याला महत्वाचं इन्व्हेंटरीचं आहे. इन्व्हेंटरीज मध्ये अलाउ ऍडव्हान्स एंट्रीज इन मास्टर यस केलेले. त्यानंतर यूज डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम यस केलेले. त्यानंतर अलाउ स्टँडर्ड रेट हे महत्वाचे. आज स्टँडर्ड रेट कसा ठरवायचा एखाद्या स्टॉकला ते शिकवणार आहे. त्यामुळे अलाउ स्टँडर्ड रेट फॉर स्टॉक आयटम हे आयटम हे ऑप्शन यस करून घ्यायचं. त्यानंतर अलाउ कंपोनंट लिस्ट डिटेल बिल ऑफ मटेरियल यस करायचं. आणि अलाउ ऍड्रेस फॉर गोडाऊन यस करायचं. या पद्धतीने फीचर्स आणि कॉन्फिगरेशनची सेटिंग करून घेतली. जेव्हा तुम्ही कोणतेही ऑप्शन यस किंवा नो करता तर त्यावेळेला शेवटपर्यंत एंटर करायचं, अदरवाइज ती सेटिंग कम्प्लीट होत नाही. आता बघा, आपण आलोय ही जी फर्स्ट विंडो आहे गेटवे ऑफ टॅलीची, त्यामध्ये इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनचं जे सेकंड ऑप्शन आहे त्यावर यायचं. यात आपण आधी स्टॉक ग्रुप्स शिकलेलो आहोत, काही स्टॉक ग्रुप आपण तयार केलेले. त्यानंतर स्टॉक आयटम आपण शिकलेलो आहोत, काही स्टॉक आयटम पण आपण तयार केलेले. त्यानंतर गोडाऊन आपण काल पाहिले आणि त्यापूर्वी युनिट्स ऑफ मेजर म्हणजे कोणता पण माल कोणत्या युनिटमध्ये मोजायचं एककात मोजायचं ते युनिट्स तयार केले होते, सिम्पल आणि कंपाऊंड युनिट. आज आपण गोडाऊनच्याच काही एंट्रीज ऍडिशनल पाहणार आहोत. आणि स्टॉक आयटम जे आहेत तर ते स्टॉक आयटम एक स्टॉक आयटम घेऊन त्याला स्टँडर्ड रेट कसा सेट करायचा ते पाहणार आहोत. मग त्यासाठी मी एक दोन नवीन गोडाऊन तयार करते की जेणेकरून तुम्हाला एकच स्टॉक आयटम त्यामध्ये असेल म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर मी दोन गोडाऊन तयार करते की ज्याची नावं रिलेटेड असतील म्हणजे समजायला सोपं जाईल. तर पहिलं गोडाऊन मी तयार करते शॉप नावाचं, म्हणजे आपला शॉप आहे समजा वर्कशॉप, तर त्याचं गोडाऊन तयार करते. त्याला तुम्ही ऍड्रेस देऊ शकता, सध्या मी ऍड्रेस देत नाही. आणि अंडर प्रायमरी ग्रुपच्या अंडरच ठेवलेले. त्यानंतर अलाउ स्टोरेज ऑफ मटेरियल तर यस करून घ्यायचं, म्हणजे आपण त्या ठिकाणी मटेरियल स्टोअर करणार आहोत तर ते यस ऑप्शन केले, बाकीचे ऑप्शन नो आहेत, एंटर. त्यानंतर एक गोडाऊन मी वेअर हाऊस नावाचं तयार करते. इथे ऍड्रेस नाही टाकला, अंडर प्रायमरीच ठेवलेले. अलाउ स्टोरेज ऑफ मटेरियल यस केले. अशा पद्धतीने दोन गोडाऊन अगोदर तयार करून घेतलेत. अल्टरवर येऊन तुम्ही पाहू शकता किंवा डिस्प्लेवर येऊन पाहू शकता, दोन गोडाऊन नवीन तयार झाले. काल आपण हे अकोले कोतुळ मेन लोकेशन डिफॉल्ट असतं राजूर आणि समशेरपूर केले होते. आज आपण दोन केलेत शॉप आणि वेअरहाऊसचे. आता गोडाऊन तयार केल्याच्या नंतर यायचं स्टॉक आयटम्सवर. आपण एक स्टॉक आयटम घेणार आहोत आणि तो जो स्टॉक आयटम आहे तर त्याला गोडाऊनचं लोकेशन कशा पद्धतीने सेट करायचं, त्यानंतर स्टँडर्ड रेट जो आहे तो स्टँडर्ड रेट कशा पद्धतीने सेट करायचा ते पाहणार आहोत. एक उदाहरण म्हणून एक स्टॉक आयटम आपण घेतोय, सिंगल स्टॉक आयटम क्रिएट. काल मी एक डवचं स्टॉक आयटम तयार केला होता. आज डव मध्येच 125 ग्रॅम हा करते. सपोज तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डव नावाचा ग्रुप पण करू शकता, स्टॉक ग्रुप वरून
डव नावाचा ग्रुप पण करता येईल. आधी डव ग्रुप करून घेते, मग त्याच्या अंडर टाकूया आपण. डव अंडर सोप मध्ये घेऊया. कॅन क्वांटिटी बी ऍडेड? यस. असा डव नावाचा एक आधी स्टॉक ग्रुप तयार करून घेतला. आता स्टॉक ग्रुप झाल्यानंतर त्यामध्ये स्टॉक आयटम करायचा आहे. मग स्टॉक आयटम वर या. स्टॉक आयटम वर आल्यानंतर एंटर करा. क्रिएट. आता इथे मी डव 125 ग्रॅम नावाचा स्टॉक आयटम तयार करते. तुम्हाला वाटेल तेवढ्या ग्रॅमचं तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला जर काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल त्याबद्दल, म्हणजे अधिक माहिती काही टाकायची असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये अधिक माहिती त्याबद्दल टाकू शकतात. त्यानंतर अंडर, तर अंडर आपण यासाठी डवचं ग्रुप केलेलं आहे म्हणून डव घेऊया. त्यानंतर युनिट्स कशात मोजायचे, तर सध्या आपण नंबर्स मध्ये मोजणार आहे कारण क्वांटिटी आहे म्हणून नंबर्स मध्ये. सेट कंपोनंट, तर हा नोट्स ठेवायचा आहे, हा पुढच्या लेक्चरला सांगणार आहे. त्यानंतर स्टँडर्ड रेट यस करायचा, कारण आज आपण स्टँडर्ड रेट कसा सेट करायचा ते शिकतोय म्हणून स्टँडर्ड रेट यस करायचा. आता स्टँडर्ड रेट आणि स्टँडर्ड सेलिंग प्राइस, म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट आणि स्टँडर्ड सेलिंग प्राइस, आपण कॉस्टिंग मध्ये शिकलेलो आहे बघा की एखाद्या वस्तूची कॉस्ट जी आहे ती आपण कॉस्ट शीट वरून तयार करतो, टोटल कॉस्ट करतो, आणि मग जेवढे तुम्ही युनिट्स मॅन्युफॅक्चर केलेले असतील तर त्या युनिट्स मॅन्युफॅक्चरने डिवाइड केलं की तुमची पर युनिटची कॉस्ट सेट होते. आणि मग कॉस्ट ठरल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला जो डिझायर प्रॉफिट असेल तो ऍड करून सेलिंग प्राइस निश्चित करतो. मग याच पद्धतीने आपण हा जो डव साबण आहे याला स्टँडर्ड कॉस्ट निश्चित करणार आणि स्टँडर्ड सेलिंग प्राइस निश्चित करणार. ती निश्चित केल्यानंतर आपण ज्यावेळी सेल करू किंवा ज्यावेळी तो ते एंट्री करू तर त्यावेळेला हा जो रेट आहे तो बाय डिफॉल्ट येईल. मग त्यासाठी स्टँडर्ड कॉस्ट जो आहे तो आपण 40 रुपये ठेवूया. रेट 40 ठेवला पर नंबर्स ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर जो सेलिंगचा रेट आहे तो आपण 45 ठेवूया, मग तो पण पुढे नंबर्स ऑटोमॅटिक येईल. या पद्धतीने आपण आज स्टँडर्ड कॉस्ट आणि स्टँडर्ड सेलिंग प्राइस कशी ठरवायची ते पाहतोय. एंटर करायचं. आता हे जे आहे बिहेवियर, तर ऍव्हरेज कॉस्ट ऍव्हरेज प्राइस हे बाय डिफॉल्ट आले. म्हणजे तुम्ही समजा 2-3 रेट टाकलेले असतील तर मग त्याची ऍव्हरेज घेईल तो, मार्केट व्हॅल्युएशनची पण काय करेल ऍव्हरेज घेईल. पुढचे जे ऑप्शन आहेत हे आपण पुढच्या नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. इग्नोर डिफरंट ड्यू टू फिजिकल काउंटिंग, म्हणजे जर फिजिकल काउंटिंग मध्ये जर काही व्हेरिएशन आढळलं तर ते इग्नोर करायचं का, इथे जर आपण यस म्हटलं तर तो इग्नोर करेल. त्यानंतर इग्नोर निगेटिव्ह बॅलन्स, इग्नोर करायचं म्हणजे काय, दुर्लक्ष करायचं. जर समजा आपल्या स्टॉक मध्ये 40 नगे आणि सेलला आपण 50 नगाला गेलो तर मग जर आपण त्याला यस केलं तर तो ते वॉर्निंग देणार नाही आपल्याला की समजा तुमच्याकडे स्टॉक मध्ये 40 आहे तुम्ही 50 कसे काय विकतात, मग तो निगेटिव्ह बॅलन्स तयार होईल तिथे, म्हणून हे ऑप्शन नो ठेवलेलं आहे. त्यानंतर थ्रेट ऑल सेल ऍज न्यू मॅन्युफॅक्चर, सॉरी ट्रीट ऑल सेल्स ऍज न्यू मॅन्युफॅक्चर, म्हणजे जेवढे तुम्ही विक्री करताय तर ते सगळे नवीन मॅन्युफॅक्चर मधून करताय, हे यस केलं तर मग ते फीचर ऑन होईल. त्यानंतर ट्रीट ऑल परचेस ऍज कंझ्युम, म्हणजे तुम्ही जेवढे पण माल खरेदी केलेला आहे तो सगळा माल, कच्चा माल जो आहे तो प्रोडक्शन साठी वापरलाय, इथे यस केलं तर ते फीचर ऑन होईल. आता सध्या आपण सगळं नो ठेवलेलं आहे. आणि ट्रीट ऑल रिजेक्शन इनवर्ड ऍज स्क्रॅप, म्हणजे जेवढे काही माल रिजेक्ट होऊन येईल डिपार्टमेंटकडनं तर तो भंगार म्हणून गृहित धरायचाय का, इथे यस केलं तर मग तो सगळा ट्रीट काय होईल, स्क्रॅप म्हणून होईल. अजून आपण ऍडव्हान्स फीचर्स हे नंतर शिकणार आहे. आज आपण फक्त जो रेट आहे स्टँडर्डचा तो सेट केलेला आहे कॉस्ट प्राइसचा आणि सेलिंग प्राइसचा. आता इथे तुम्हाला क्वांटिटी टाकायची, मग जेवढ्या नगांचा तुमच्याकडे ओपनिंग बॅलन्स असेल तर तेवढी क्वांटिटी तुम्ही इथे टाकू शकता. मग आता आपण दोन गोडाऊन वापरणार आहोत, एक वापरणार आहे वेअर हाऊसचं आणि एक वापरणार आहे शॉपचं. सध्या आपण डव 125 ग्रॅम या दोन गोडाऊन मध्ये टाकणार आहे. मग समजा मी टाकते की 50 क्वांटिटी जी आहे ती आपल्या शॉप नावाचा किंवा वेअर हाऊस नावाचं जे गोडाऊन आहे त्यामध्ये, मग वेअर हाऊस वर सिलेक्ट केला, क्वांटिटी 50 आहे. आता याचा जो रेट आहे तो आपण खरेदीचा रेट टाकतोय, म्हणजे कॉस्ट प्राइस जी तुम्ही सेट केलेली आहे तो, म्हणजे 40 रुपयाने सेट केलेली आहे. त्यानंतर
जर तुम्हाला आणखी एक गोडाऊन मध्ये बॅलन्स टाकायचा असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता, पण तो कधी, तर इथे आपल्याला आधी जेवढे तुम्हाला टोटल टाकायचे आहेत तेवढे टाकावे लागतील. सपोज 80 टाकला मी आणि इथे 50च टाकले. बघा पुन्हा एकदा बॅकला गेले मी, ओपनिंग बॅलन्स जो आहे तो मी 80 नंबर्स टाकला, म्हणजे माझ्याकडे 80 नग आहेत डव 125 ग्रॅमचे ओपनिंग बॅलन्सला, पण मला हे दोन गोडाऊन मध्ये टाकायचे. तर मग मी इथे वेअर हाऊस 50 नग टाकणार, ऑटोमॅटिकली स्क्रीन खाली येईल, राहिलेले 30 ऑटोमॅटिकली आले. आणि जर समजा मी तिकडे 50च टाकले असते तर इकडे येताना किती येतील, 50च येतील. मग दुसरं गोडाऊन सिलेक्टला येणार नाही. मग तुम्ही जास्त नग टाकले ओपनिंग बॅलन्सला तरच तुम्हाला मल्टिपल गोडाऊन सिलेक्टला येईल. आता समजा राहिलेले 30 युनिट्स जे आहेत ते आपण शॉपमध्ये टाकूया, रेट जो आहे तो तोच राहील, म्हणजे 40 रुपये. एंटर एंटर एंटर. बघा या पद्धतीने आपण डव 125 ग्रॅम हा एक स्टॉक आयटम तयार केला. तो स्टॉक आयटम तयार करताना त्याला जो ग्रुप आहे तो घेतला डव, युनिट नंबर्स मध्ये घेतले, इथे स्टँडर्ड रेट सेट करण्यासाठी यस करून घेतलं. बॅकला जाऊन दाखवते. बघा इथे यस केलं, यस केल्यानंतर आपण या पद्धतीने स्टँडर्ड स्टॉक आयटमचा जो रेट आहे तो ठरवला. कॉस्ट किती असणार, सेलिंग प्राइस किती असणार, या पद्धतीने. बाकीचे फीचर्स ऑन केलेले नाही. ओपनिंग बॅलन्स वर आलो, इथे 80 टाकले. 80 टाकल्यानंतर एका गोडाऊन मध्ये 50 नंबर्स टाकले, दुसऱ्या गोडाऊन मध्ये आपण 30 नंबर्स टाकले. अशा पद्धतीने 80 नंबर सेट केलेत, म्हणजे 80 क्वांटिटी सेट केली, तिची अमाऊंट ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन 3,200 रुपये आली. या पद्धतीने आपण एक स्टॉक आयटम बनवला डव 125 ग्रॅम. मग आता बाकीचे जे स्टॉक आयटम आहेत तुम्ही याच पद्धतीने बनवू शकतात. मग समजा तुम्ही डव 50 ग्रॅम घेतला तर डव इथे टाकायचं 50 ग्रॅम. तुम्ही कोणती ग्रॅम जे आहे ते किती पण घेऊ शकतात. अंडर डव ग्रुप घ्यायचा, त्यानंतर इथे नंबर्स घ्यायचं, इथे स्टँडर्ड रेट सेट करायचा यस, इथे जो तुम्हाला रेट टाकायचा असेल तो रेट टाकायचा. समजा डव 50 ग्रॅम जो आहे तो 18 रुपयाला असेल तर मग कॉस्ट 18 रुपये आणि सेलिंग प्राइस जी आहे ती आपण 20 रुपये सेट करूया. त्यानंतर बाकीचे फीचर्स काहीच नाही करायचे. ओपनिंग बॅलन्स जो आहे तो टाकायचा. समजा ओपनिंग बॅलन्स असेल तुमच्याकडे 48 क्वांटिटी आणि ही आपल्याला दोन गोडाऊन मध्ये टाकायची असेल, एक वेअर हाऊस दुसरा शॉप. मग समजा वेअर हाऊस मध्ये 25 क्वांटिटी टाकली तर ऑटोमॅटिकली बाकीची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कशामध्ये येईल तुमची, तर बाकीची क्वांटिटी येईल पुढच्या गोडाऊन मध्ये, पुन्हा पुढचं फीचर्स ऑन होईल. तर मग बघा जो रेट आहे आपला स्टँडर्डचा ठरवलेला तो आहे 18 रुपये. म्हणून 18 रुपये, कारण हा आपल्याकडे शिल्लक माल आहे, हा आपण काही विकलेला नाही. विक्रीचा रेट आपण 20 ठरवलेला आहे. ऑटोमॅटिकली एकूण जेवढे होते 48 त्यातनं 25 वजा करून 23 खाली आले. मग पुढचं गोडाऊन सिलेक्ट करायचं 18. या पद्धतीने आपण डव 50 ग्रॅमचा ओपनिंग बॅलन्स सेट केला. याच पद्धतीने तुम्ही, आता आपण एक सोप म्हणून उदाहरण घेतलेले की सोपच्या अंडर, याच पद्धतीने तुम्ही इतर जे स्टॉक ग्रुप्स किंवा स्टॉक आयटम आहेत ते तयार करू शकता. तर एक 5-6 सोप्स आपण स्टँडर्ड जे आहे ते ठरवून घेऊया आणि त्या पद्धतीने त्याच्या किमती टाकूया. फक्त आज सोपच सांगते. मल्टिपल तुम्ही ग्रुप्स वापरू शकतात, म्हणजे फूड, हाऊसहोल्ड प्रॉडक्ट, सोप मध्ये समजा वॉशिंग सोप, बाथ सोप किंवा पावडर किंवा लिक्विड, जे विम लिक्विड वगैरे येतं, तर त्यानुसार तुम्ही लिक्विडला पण स्टँडर्ड रेट वगैरे सेट करू शकता. आज आपण सोप पाहतोय म्हणून सोपचे रेट फक्त काय केलेले आहेत, सेट केलेले आहेत. आता समजा आपल्याला आणखी एक ग्रुप असेल पाहिजे, हमाम किंवा इतर कोणताही साबण, संतूर वगैरे. संतूरचा ऑलरेडी आपल्याकडे ग्रुप आहेच आहे. बघा ग्रुप्स वर जाऊन पाहूया, त्यातही आपण स्टँडर्ड रेट ठरवू शकतो. ग्रुप मध्ये आपल्याकडे पतंजली आहे, डव आहे, सोपचं पाहतोय आपण. मग पतंजलीचे तुम्ही ठरवू शकतात. पतंजली कशाचा अंडर आहे बघा, ती टूथपेस्ट आहे, सोप नाही. मग सोपचा आपल्याला आणखी एखादा ग्रुप करावा लागेल. क्रिएट करूया, हमाम नावाचा क्रिएट करूया किंवा कुठलाही. पतंजली जरी केला तरी चालेल, पण पतंजली ऑलरेडी टूथपेस्टला टाकले मग पतंजली सोप म्हणावं लागेल.
हमाम अंडर सोप घेऊया. कैन क्वांटिटी बी एडेड? यस. आता याचे पण स्टॉक आयटम एक दोन तयार करूया. स्टॉक आयटम क्रिएट हमाम 100 ग्रॅम अंडर हमाम घ्यायचं. क्वांटिटी नंबर्स इथे स्टँडर्ड रेट यस करायचं. इथे आपल्याला त्याचा रेट सेट करायचा आहे. स्टँडर्ड कॉस्ट समजा असेल 16 रुपये आणि सेलिंग प्राइस असेल 20 रुपये. या पद्धतीने रेट सेट करायचा. नंतर ओपनिंग बॅलन्सला जेवढी तुम्हाला क्वांटिटी टाकायची आहे एकूण ती टाकायची. आणि त्यानंतर एकेका गोडाऊन मध्ये किती किती माल आहे किती प्रकारचा तो टाकायचा. समजा इथे 25 असेल त्याचा रेट आपण सेट केलेला आहे 16 रुपये. आणि मग राहिलेली क्वांटिटी ऑटोमॅटिकली पुढच्या गोडाऊनला येईल शॉपला. त्याचा रेट आहे 16 रुपये. एंटर हमाम 50 ग्रॅम. म्हणजे तुम्हाला जो स्टॉक आयटम तयार करायचा असेल तो स्टॉक आयटमचं नाव टाईप करायचं. तो कशाच्या अंडर ठेवायचा आहे तो ग्रुप सिलेक्ट करायचा. क्वांटिटी सिलेक्ट करायची. स्टँडर्ड रेट सेटला यस करून घ्यायचं. इथे तुम्हाला जो रेट टाकायचा असेल तो रेट टाकायचा परचेसचा आणि सेल्सचा. सेल्सचं मी टाकते 13 रुपये. इथे ओपनिंग बॅलन्स एकूण क्वांटिटी जी आहे ती टाकायची. आणि त्यातून मग प्रत्येक गोडाऊनला किती क्वांटिटी आहे त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं. आता मी इथे बघा 40 चे 40 नंबर शॉपला टाकले होते म्हणून पुढचं गोडाऊन येणार नाही. पण जर समजा तेच जर मी इथे 30 टाकले तर ऑटोमॅटिकली 10 काय येतील खाली शिल्लक राहतील. म्हणजे मला पुढचं गोडाऊन सिलेक्ट करता येईल. याप्रमाणे आपण एक प्रकारचा माल दोन वेगवेगळ्या गोडाऊनला टाकलाय आणि दुसरं म्हणजे त्यासाठी एक स्टँडर्ड रेट ठरवलाय की त्याची कॉस्ट प्राइस एवढी असणार आहे आणि त्याची सेलिंग प्राइस एवढी असणार आहे. या पद्धतीने स्टॉक आयटम तयार केले डव आणि हमाम या मेन ग्रुपच्या अंडर. पाहायचं असेल तर आपण बाहेरून रिपोर्ट मधून पण पाहू शकतो कारण की हा ओपनिंग बॅलन्स आहे त्यामुळे स्टॉक समरी मध्ये दिसेल. स्टॉक समरी वर या. त्यानंतर आयटम वाईज डिटेल्स पाहायचे असतील तर आयटम वाईज डिटेल्स तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर एंटर केलं सोपच्या अंडर तर सोपच्या अंडर बाथ सोप डव हमाम वॉशिंग सोप या पद्धतीने नावं दिसत आहे. आणि हमाम 50 ग्रॅम. हमाम 50 ग्रॅम वर क्लिक केलं की तुम्हाला त्याचा जो आहे क्लोजिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स तो दिसतोय कारण की आपण ट्रान्झॅक्शन नाही केलेला अजून फक्त बॅलन्स टाकलेला आहे त्यामुळे त्याचा जो बॅलन्स आहे तो दिसतोय. त्यानंतर डवचा जो आहे एंटर केलं बघा डवचा मेन ग्रुप केला होता आपण त्याच्यामुळे आणि तो डायरेक्ट सोपच्या अंडर टाकलेला होता. जर बाथ सोपच्या अंडर टाकला असता तर आपल्याला डव आणि हमाम नाव डायरेक्ट नसतं दिसलं तर ते बाथ सोपच्या अंडर दिसलं असतं. जर समजा हे आपण अल्टर केलं बघा मी बाहेर पडते अल्टर वर येते इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन स्टॉक आयटम अल्टर. आता इथे डव 125 ग्रॅम जो आहे तो अंडर डव आहे म्हणजे त्याचा ग्रुप जो आहे तो डव आहे परंतु जो ग्रुप आपण डव केला होता तो आपण कशाचा अंडर घेतला होता सोपच्या अंडर घेतला होता. तोच जर आपण बाथ सोपच्या अंडर घेतला स्टॉक ग्रुप अल्टर करायचा डव साबणाचा जो ग्रुप होता तो आपण सोपच्या अंडर घेतलाय बघा इथे. पण तोच जर आपण बाथ सोपच्या अंडर घेतला तर काय होईल बघा बाथ सोप एंटर 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 बाहेर पडून परत स्टॉक समरीवर यायचं एंटर. बघा इथे आता दोनच ग्रुप दिसताय सोप आणि टूथपेस्ट. सोप वर क्लिक केलं की बाथ सोप दिसतोय. मगाशी जेव्हा आपण पाहिलं तेव्हा तिथे डव दिसत होता आता डव दिसत नाही कारण की तो कोणत्या ग्रुपच्या अंडर गेला बाथ सोपच्या अंडर गेला. एंटर मग यामध्ये आता डव डव सोप
संतूर हा डव सोप जो आहे तो काल आपण केला होता, पण डव आज केलेलाय. डवच्या अंडर आपल्याला परत एंटर केलं की डव 125 ग्रॅम, डव 50 ग्रॅम दिसतोय. आणि त्याचा जो बॅलन्स आहे तो पाहायचा असेल तर एंटर केलं की तुम्हाला इथे इनवर्ड आउटवर्ड नाही दिसत. इनवर्ड आउटवर्ड का नाही दिसत आहे तर आपण परचेस सेल नाही केलेलं, फक्त काय केलेलं आहे बॅलन्स टाकलेलं आहे, म्हणून त्याचं ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिसतोय. परत जर तुम्ही ट्रान्झॅक्शन वर एंटर केलं तर इथे बघा दिसते ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स क्वांटिटी 80 दिसते आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती दिसते स्टॉक आयटमची. पण जर दुसरा एखादा आयटम आपण चेक केला, समजा संतूर 100 ग्रॅम हा चेक केला तर तुम्हाला इनवर्ड आउटवर्ड दिसेल, कारण की आपण त्याचं परचेस आणि सेल्सचं ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं. आजचे जे आयटम आपण तयार केले आहे तर त्याला आपण फक्त स्टँडर्ड रेट सेट केलेला आहे आणि त्याचा फक्त ओपनिंग बॅलन्स दाखवलेला आहे, तर त्यामुळे इथे तुम्हाला इनवर्ड आणि आउटवर्ड दिसणार नाही, तर फक्त ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिसेल. मग या पद्धतीने आपण आधी स्टॉक आयटम तयार ग्रुप तयार केला डव साबणाचा, त्याला सोपचा ग्रुप दिला होता, तर त्यावेळेला तो बाथ सोप सेपरेट दिसत होता आणि डव सेपरेट दिसत होतं. पण जेव्हा आपण तो बाथ सोपच्या अंडर टाकला तर त्यावेळेला त्याचं नाव इथून गेलं मेन लिस्ट मधून, ते कशाच्या अंडर आलं तर बाथ सोपच्या अंडर आलं. तसंच आपण हमामचा जो ग्रुप आहे तो पण अल्टर करू शकतो. बघा, इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन, एंटर, स्टॉक ग्रुप, अल्टर वर यायचं आणि हमाम जो आहे तो आपण सोपच्या अंडर घेतलेला इथे, तर त्याच्याऐवजी कुठे घ्यायचा, बाथ सोपच्या अंडर घ्यायचा, म्हणजे तो पण बाथ सोपच्या अंडर जाईल. इथे तुम्ही अल्टर केलं की बाकी स्टॉक आयटम वगैरे कुठेच अल्टर करायची गरज नाही. ग्रुप अल्टर केला की त्याचं ऍटोमॅटिकली इथे दिसतं. बघा, आता इथून हमाम शब्द गेला, फक्त बाथ सोप वॉशिंग सोप आला. हा हमाम 50 ग्रॅम जो आहे तो आपल्याला सेट करावा लागेल, अल्टर करावा लागेल. बघा, इथे ग्रुप आला हमाम, एंटर, इथे हमाम 100 ग्रॅम आला. या पद्धतीने तुम्ही जर ग्रुप अल्टर केला तर ऍटोमॅटिकली जे स्टॉक आयटम आहे ते अल्टर होतात. हमाम 50 ग्रॅम जो आहे त्याला ग्रुप चुकला असणार, त्यामुळे तो बाहेर दिसतोय. बघा, हा सोपच्या अंडर गेला होता म्हणून तो डायरेक्ट बाहेर दिसत होता मेन ग्रुप म्हणून. आपण हा कुठे टाकणार आहे, हमामच्या अंडर टाकणार. ऍटोमॅटिकली आता तो तिथून दिसणार नाही, तो कशाच्या अंडर जाईल, हमामच्या अंडर जाईल. फक्त जे तुम्ही अल्टरेशन कराल तर ते शेवटपर्यंत एंटर करायचं, तरच अल्टरेशन होतं, नाहीतर होत नाही. बघा, स्टॉक समरी गेला, आता फक्त दोन ग्रुप दिसत आहेत. सोप टूथपेस्ट, सोप वर क्लिक केलं की दोन ग्रुप दिसत आहे, बाथ सोप, वॉशिंग सोप. मग बाथ सोप वर क्लिक केलं की मग जे बोल्ड दिसत आहेत ना अक्षर, जे बोल्ड दिसत आहेत, बघा डव आणि हमाम नाव बोल्ड दिसत आहे म्हणजे ते ग्रुप आहे, आणि बाकीचे जे आहेत ते काय आहेत, स्टॉक आयटम आहे. मग डव वर क्लिक केलं आपण की मग त्याच्या अंडर दोन सोप्स येतील, 125 ग्रॅम आणि 50 ग्रॅम. हमाम वर तुम्ही क्लिक केलं की त्याच्या अंडर दोन सोप येतील, हमाम 100 ग्रॅम, हमाम 50 ग्रॅम. परत एंटर केलं की मग त्याचं बॅलन्स दिसेल. इथे इनवर्ड आउटवर्ड दिसणार नाही कारण आपण परचेस आणि सेल केलं नाही. आज आपण फक्त काय पाहिलं, तर स्टँडर्ड रेट कशा पद्धतीने सेट करायचा आणि तो स्टॉक समरीमध्ये येऊन कशा पद्धतीने पाहायचा. थँक्यू.